महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे निवडणूक जवळ आल्याने सर्व राजकीय पक्षाची मोर्चे बांधणी सुरू केली आहे. आज डोंबिवलीत राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष सुधीर पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्यात वक्तव्य केले होते की कोणाच्या घरी लग्न असेल तर त्याचं श्रेय घेतात, तसेच कोणाच्या घरी मुलगा झाला तरी आमच्याच प्रेरणेतून झालं असल्याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न असतो. यालाच राष्ट्रवादीचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उत्तर देत त्यांच्यासारख्या प्रगल्भ माणसाने असं काहीतरी बोलावं हे अपेक्षित नाही. श्रेयवादाची लढाई ठाण्यात आहे असं मला कधी दिसलेच नाही. त्यामुळे राजकारणात कार्यकर्त्यांचा हुरूप वाढवण्यासाठी असं बोलावं लागतं असे आव्हाड यांनी सांगितले. ह्याच्यावरती त्यांच्यासारख्या प्रगल्भ माणसाने असं काहीतरी बोलावं हे अपेक्षित नाही. श्रेयवादाची लढाई ठाण्यात आहे असं मला कधीही दिसलेलं नाही. त्याच्यामुळे असं राजकारणात असं बोलावं लागतं कार्यकर्त्यांचा हुरूप वाढवण्यासाठी. प्रथमेश वाघमारे, स्वानंद मीडिया, कल्याण. महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.